राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देवाली कॅम्प शहर काँग्रेस व अर्बन रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन आकाश छाजेड, भगूरचे माजी नगराध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विलास पवार, किरण जाधव यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकातून शहराध्यक्ष अजित शेख यांनी कार्यक्रमाची माहिती विशद केली. यावेळी सुरेश कदम, संजय गोडसे, भीमा आहेर, जहांगीर शेख, आवेश मंसुरी, डॉक्टर नितीन साळवे, स्वप्नील पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय आडाव तर आभार स्वप्नील पवार व पॉल डेव्हिड यांनी मानले. यावेळी 25 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. देशात कोरोनाचे जे संकट आले, या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्हा सर्वांना हिंमत देण्याचे काम जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत जयप्रकाशजी छाजेड साहेब, आकाशजी छाजेड यांच्या मार्गदर्शनानुसार जे भगूरचे माजी नगराध्यक्ष गोरखजी बलकवडे, देवळी कॅम्पचे शहराध्यक्ष अजितभाई शेख यांनी या सर्वांच्या सहकार्याने इथं जे ब्लड डोनर कॅम्प चालू केले, अतिशय स्फूर्त कार्यक्रम आहे. त्याला आम्ही जे नितीन राऊत जे मंत्री आहेत, ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांनी जे केलं त्यांच्यासोबत आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासोबत आहोत. प्रेस त्या कार्यकर्त्यांनी जो चिंतनाचा कार्यक्रम ठेवला, बरोबर या काळाची गरज आहे, कारण की कोरोनासारख्या महाभयंकर आजारासाठी रक्तदान हे खरोखर गरजेचं आहे. म्हणून मी आजीजभाई आणि भाऊ छाजड, विलासभाऊ पवार, सुरेशभाऊ कदम या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरोखर चांगला उपक्रम यांनी ह्या देवळीकॅम शहरात सुरू केला, त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं अभिनंदन करतो. संपूर्ण देशावर आज त्यांनी देवळी कॅम्पमध्ये विलास पवार आणि छाजडच्या सहकार्याने आज ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे. सर्वीकडे ठिकाणी बंद असल्या कारणाने ब्लड डोनेशन करायला कोणी तयार नाही. ब्लड बँकेतलं रक्त संपून गेलं असल्या कारणाने आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या सामाजिक कामामध्ये देवळी कॅम्पसारख्या ठिकाणी अशा प्रकारे ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित करून अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केलेला आहे. काल नाशिक शहरामध्ये नाशिक शहर अनुसूचित जाती जमाती काँग्रेसच्या विभागाच्या वतीने ब्लड डोनेशन वीक हा नवीन ड्राईव्ह चालू केला. त्याच्याच माध्यमातून आज देवळाली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजीजभाई शेख, आमचे कॅन्टोनमेंटचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विलास पवार साहेब आणि यांची सर्व टीमने देवळाली कॅम्पमध्ये आज काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. खरं आपण बघितलं आहे की कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा भविष्यामध्ये खूप मोठा तुटवडा होणार आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री आदरणीय नितीनजी राऊत साहेब असतील, आमचे आमदार बाळासाहेब थोरात असतील, वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी आम्हाला आदेश दिला की रक्ताचा तुटवडा कमी आपल्या गावांमध्ये आपल्या शहरांमध्ये कमी नाही पडला पाहिजे, त्याच्याकरता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे. या आव्हानाला साथ देत शहर अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष किरण जाधव असतील, आमचे देवळाली शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजीजभाई शेख असतील, विलासभाऊ पवार असतील, NSUIचे अध्यक्ष अल्तमस शेख असतील, यांनी सर्व टीमने नाशिक शहरामध्ये एक आठवडा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या माध्यमातून या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो, गरज पडल्यास रक्तदान करा, करोनाच्या रुग्णांना सहकार्य करा, पण घरात बसा आणि सुरक्षित राहा.